काहीतरी पौष्टिक पण तोंडाला चव येईल असा चटपटीत स्नॅक्सचा प्रकार जर का तुम्हाला करायचा असेल तर हे बीटरूट कटलेट तुम्ही जरूर करून बघा. मधल्या वेळेत खाण्यासाठी बीटरूट आणि इतर भाज्या वापरून केलेलं हे कटलेट तुम्हाला नक्की आवडेल. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. याकरता एक बीटरूट घेतलं आहे, खूप मोठं नाही आहे, मध्यम आकाराचं बीटरूट घेतलं आहे. बीटाची साल काढून घ्यायची आणि मग मुळाचा भाग काढून टाकला. किसणीनं बीटरूट जे आहे ते किसून घ्यायचं आहे. आपल्याला खूप मोठा मोठा असा किस नको आहे, तर मध्यम आकाराची किसणीनं हे जे बीटरूट आहे ते किसून घ्या. त्याचप्रमाणे दोन मध्यम आकाराचे बटाटे किंवा तीन छोटे बटाटे उकडून घेतले आहेत. हा जो बीटाचा किस आहे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो आणि हा जर का असाच वापरला तर मिश्रण जे आहे ते खूप पातळसर होतं, सैलसर होतं. शिवाय कच्च्या बीटाची चवही तितकीशी चांगली येत नाही, त्याच्यामुळं आपण यातला पाण्याचा अंश कमी करण्यासाठी हे एकदा परतून घेणार आहोत. साधारण हा एक कप बीटाचा किस असेल. पॅनमध्ये खूप जास्त नाही, एखादा चमचा तेल गरम केलं आणि याच्यामध्ये हा बीटाचा किस घालून आपल्याला परतून घ्यायचा आहे. किस खूप मऊ होईपर्यंत शिजवायचं नाही, तर असा अर्धवट शिजला पाहिजे. हे बघा, यातलं पाणी जाऊन किस असा थोडासा कोरडा होतो, इतपत 2 मिनिटं मध्यमाचेवर हे असं परतून घेतलं. आता गॅस बंद केल्यानंतर पॅनमध्येच हे असं पसरून थंड होऊ द्यायचं आहे. आता उकडलेले बटाटे आपण किसून घेणार आहोत. बटाटे जर का छोटे असतील तर 3 बटाटे वापरा, नाहीतर 2 मध्यम आकाराचे बटाटे पुरेसे होतात. याप्रमाणे बटाटा असा किसून घेतला आहे. आता याच्यामध्ये थंड झालेला बीटरूटचा किस घातला. त्यानंतर एक छोटा कांदा असा बारीक चिरून याच्यामध्ये घालायचा आहे. मिक्सरच्या छोट्या भांड्यात 2 दालचिनीचे असे छोटे तुकडे, त्यानंतर 2 ते 3 लवंग आणि 7-8 मिरी काढली आहेत. याच्यामध्ये 6-7 पाकळ्या लसूण घातला. त्यानंतर 1 इंच आल्याचे तुकडे याच्यामध्ये घातले. आवडीनुसार हिरवी मिरची घातली आहे आणि हे असं एकदा फिरवून घ्यायचं. हे असं एकदा फिरवून घेतलं की याच्यामध्ये 1/2 कप मटारचे दाणे घातले. मटार जे आहे ते पाण्यामध्ये 5 मिनिटं वाफवून मग याच्यामध्ये घातलेत, कच्चा मटार घालायचा नाही. आणि हे असं एकदा मटार घातल्यानंतर फक्त एकदा दोनदा मिक्सर फिरवून क्रश करून घ्यायचं. बीटरूटला स्वतःची अशी काही चव नसते, त्यामुळं जो काही कटलेटला स्वाद येतो तो गरम मसाल्यांमुळे येतो, आलं लसणामुळे येतो. हे तयार केलेलं वाटण घातलं, चवीनुसार मीठ घातलं आहे, 1 छोटा चमचा चाट मसाला याच्यामध्ये घातला. त्यानंतर या सगळ्या मिश्रणाला बाइंडिंग येण्यासाठी, याचा ओलावा कमी होण्यासाठी 1/2 कप पोहे मिक्सरच्या भांड्यात काढले. पोहे जे आहेत ते असे बारीक करून घ्या. जे आपण वाटण तयार करून घेतले ते करण्याच्या आधी पोहे बारीक करून घ्या, म्हणजे मग मिक्सरचं भांडं कोरडं असतं. आता हे पोह्यांचं पीठ घातलं. बटाटा बीटरूटमध्ये बराचसा ओलावा असतो, ओलसरपणा असतो. पोह्यांचं पीठ घातल्यामुळं हा जो ओलावा असतो, ओलसरपणा असतो, तो शोषला जातो आणि मिश्रण कोरडं होतं. गरजेनुसार तुम्हाला जे आहे ते पोह्यांचं पीठ कमी अधिक करावं लागू शकतं. म्हणजे जर का मिश्रण खूप पातळ वाटलं, याच्यामध्ये पाणी जास्त वाटलं, तर थोडंसं जास्त पोह्याचं पीठ घाला. हे असं बऱ्यापैकी घट्टसर याचे कटलेट वळता येतील असं मिश्रण हवं. याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालू शकता. सगळं साहित्य एकसारखं मिक्स होईल असं हे एकजीव मळून घ्यायचं. आता या पिठाचा हा असा छोटा गोळा घेतला, लिंबा एवढ्या आकाराचा गोळा घेतला आहे. हे असं गोल वळून घेतलं आणि नंतर हव्या त्या आकारात याचे कटलेट करू शकता. आकार फक्त असा चपटा ठेवायचा, म्हणजे चपटे गोल करू शकता किंवा याप्रमाणे थोडासा लंबाकार असा चपटा कटलेटचा आकार दिला आहे. वाटीमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलं आहे. याच्यामध्ये थोडंसं म्हणजे 4-5 चमचे पाणी घाला आणि याची अशी पेस्ट करून घ्या. खूप पातळ होणार नाही, इतपतच पाणी याच्यामध्ये घाला. त्यानंतर हे जे कटलेट आहे ते याच्यामध्ये असे बुडवून घ्यायचे आणि मग बारीक रव्यामध्ये याला असं सगळ्या बाजूंनी घोळवून घ्यायचं. हे बघा, बारीक रवा जो आहे तो सगळ्या बाजूंनी असा एकसारखा लागला पाहिजे. या कटलेटमध्ये आता काजूचा असा छोटा तुकडा दाबून बसवला आहे. काजूचे काप लावणं ऐच्छिक आहे, नाही लावलेत तरी चालतील. याप्रमाणे सगळ्या मिश्रणाचे जे आहेत ते असे कटलेट तयार करून तुम्ही ठेवू शकता. जर का नंतर तळणार असाल तर कटलेट तयार करून फ्रीजमध्ये ठेवलेत तरी चालतील, नंतर आयत्यावेळी तुम्ही ते तळून घेऊ शकता. अगदी कमी तेलामध्ये आपण हे जे कटलेट आहेत ते तळून घेणार आहोत, म्हणजे शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर ते कसं, तर नेहमीचा आपला पोळीसाठीचा जो खोलगट असा तवा असतो तो घ्यायचा, सपाट तवा नको. आणि मग याच्यामध्ये हे असं बऱ्यापैकी तेल घातलं. कटलेटला लागलेला जो बारीक रवा आहे तो असा हातानं थोडासा झटकून घ्यायचा, म्हणजे मग काय होतं,
की जादाचा जो रवा आहे तो तेलात पडून तो जळत नाही. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मावतील तेवढे 3 ते 4 कटलेट असे अलगदपणे सोडायचे. तवा खोलगट असल्यामुळं तेल जे आहे ते इकडे तिकडे पसरून जळून जात नाही तर बरोबर असं मध्यभागी राहतं आणि त्यामुळं हे कटलेट जे आहे ते व्यवस्थित असे तळले जातात. मध्यम आचेवर कटलेट जे आहे ते तळून घ्यायचे आणि याला सारखं सारखं पलटायचं नाहीतर मग रवा जो आहे तो सुटतो. एकदा ते दोनदाच याला असं खालीवर करायचं आहे. एकदा का खालची बाजू अशी सोनेरी तळली गेली की मग याला असं काटा चमच्याच्या मदतीनं पलटून घ्या. आता दुसरी बाजूसुद्धा थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. मंद आचेवर कटलेट जे आहे ते मऊ पडतात आणि मोठ्या आचेवर बारीक रवा करपू शकतो, त्याच्यामुळं असं मीडियम फ्लेमवर यांना तळून घ्यायचं. हे बघा, हे जे सगळे कटलेट आहेत ते तळून झाले की आता पुढचे कटलेट तव्यावर सोडण्यापूर्वी हे जे कटलेट आहेत तळलेले ते असं तव्याच्या बाजूनं उभे असे लावून घ्यायचे. म्हणजे मग काय होतं की तेलसुद्धा निथळलं जातं आणि कटलेटसुद्धा मंद आचेवर शेकले जातात. आता पुढचे कटलेट हे असे तेलामध्ये सोडले. याप्रमाणे थोड्याशा तेलामध्येसुद्धा तुम्ही कटलेट जे आहे ते तळून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपले पौष्टिक असे बीटरूट व्हेज कटलेट जे आहेत ते तयार झाले. बीटरूटसोबतच मटार बटाटासुद्धा आहे. चवीला हे कटलेट खूप छान लागतात. गरम मसाल्यांचा खूप छान असा स्वाद त्यांना येतो. वरून थोडेसे कुरकुरीत आणि आतून छान असे ओलसर असतात. बीटरूट तसंही फारसं खाल्लं जात नाही पण लहान मुलांनासुद्धा आवडेल असा हा प्रकार आहे. टोमॅटो केचपसोबत हे जे कटलेट आहेत ते तुम्ही खाऊ शकता. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.